दोन मिनट माहिती दे, तुम्हाला माहिती द्यायची असेल तर, कारण हे यूट्यूबला जाणार आहे, तुमचाच फायदा होईल. हे मुंबईचे कोळी मसाले आहेत. मुंबईचे हे मुंबईच्या गृहिणी महिला गृहिणी आहेत ना, त्याच मसाला बनवतात ते. आणि हे मसाले ते इथले कोळी लोकांचे पारंपरिक मसाला जे वर्षभराकरता घरामध्ये ते बनवून ठेवतात स्वतः करता. आपण जसं एखाद्या घरामध्ये आपण पाहतो कांदा लसूण मसाला वगैरे बनवून ठेवतो वर्षभराकरता, तसा हा मसाला तिथं बनवून ठेवला जातो. आणि तो मसाला इथं आता आपण मार्केटमध्ये लोकांकरता उपलब्ध केलेला आहे. हां, आणि ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मसाला ही पिवळी लाईन असली तर लक्षात येईल, मसाला एक रेसिपी अनेक. या मसाल्यामध्ये अनेक प्रकारच्या रेसिपी करता येतात. अगदी गृहिणींनीच आम्हाला शिकवलं की याच्यामध्ये आणखीन काय काय बनवतो काही नव्या गृहिणींनी. त्याच्यामध्ये चिकन, खास करून मच्छी, नॉनव्हेजचे सर्व प्रोडक्ट, मटन हे सर्व बनतात त्याच्यामध्ये. फिश फ्राय बनते हे सगळं. त्याच्या व्यतिरिक्त मिसळ उसळ आणखीन आपल्या भाज्यामध्ये वगैरे यूज होतो सगळा हा मसाला. सुगंध तर छान आहे, मस्त आहे. ठसका येत होता आता, शिकत होती मला. छान आहे, झणझणीत आहे, चांगला. या घ्या, हे तुमचं दुकान आहे ना? स्पेशल कोळी मसाले आहेत का? हे मुंबईचे कोळी मसाले आहेत. हा कोळीवाडा फ्राय, याच्यामध्ये चिकन फिश फ्राय होते, डीप फ्राय. त्याच्यानंतर बाकीचे फिश फ्राय होतात आणि चिकनसुद्धा 65 प्रमाणे फ्राय केला जातो. चिकन फ्राय होतो म्हणजे व्हेजिटेरियनमध्ये याच्यामध्ये आपण कॉलीफ्लावरसुद्धा याच्यामध्ये जर आपण फ्राय करून जर खाल्लं ना मॅडम, तर असं म्हणजे मुलांना, लहान मुलांना असं वाटतं की चायनीज वगैरे खाल्लं जात आहे. चायनीजची टेस्ट नाही येणार, पण जी स्वतःची टेस्ट आहे. आणि तुमचे आहेत का? नाही, हा फिश फ्रायचा मसाला. तवा फ्राय होता त्या मसाल्यामध्ये. गावरान चवीसाठी गावरान चिकन झणझणीत, एकदम स्पेशली. एकदा खाल्लं की त्याला परत आलाच पाहिजे. हे सर्व छोट्या मोठ्या दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये उपलब्ध करणार. जेजुरीच्या प्रभाव या भागातल्या सगळ्या पुरंदर तालुक्यामध्ये हा मसाला उपलब्ध आहे. 5 रुपये मार्केटमध्ये पाऊच आहे. याच्यामध्ये चिकनचे 2 टेस्ट आहेत वेगवेगळे. हा तिकट झणझणीत आहे गावरान चिकनचा, आणि हे रेग्युलर टेस्ट आहे लाल कलरमध्ये. हे आपण इथल्या सगळ्या वितरकामार्फत इथल्या सर्व दुकानामध्ये उपलब्ध करत आहोत. याचे सगळं